अनंत प्या आनंदी रहा। गेली 8 ते 9 वर्ष बंद असलेली वेंगुर्ला तुळस काजरमळी मार्गे वडखोल कॅम्प वेंगुर्ला ही बस फेरी 7 ऑगस्ट पासून पुन्हा सकाळ संध्याकाळशी 2 वेळा सुरू करण्यात आली आहे। यावेळी वडखोल ग्रामस्थांच्या वतीनं एसटीला सजवत हार घालून आणि शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते श्रीफळ वाढून स्वागत करण्यात आलं। शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहर प्रमुख उमेश येरम, शिवसेना पदाधिकारी तथा वडखोलचे रहिवासी प्रभाकर पडते यांच्या पाठपुराव्याने आणि अथक प्रयत्नातून वेंगुर्ला तुळस काजरमळी वडखोल कॅम्प वेंगुर्ला ही बस फेरी सुरू करण्यात आली आहे। ही बस फेरी सकाळी वेंगुर्ला इथून 9:15 सुटणार आहे तर संध्याकाळी 5:45 पुन्हा एक फेरी होणार आहे। यामुळे याचा मोठ्या प्रमाणात फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे। वडखोल या भागात संपूर्ण डोंगर भागात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे, तसेच विद्युत तारा सुद्धा रस्त्यावर आल्यानं ही बस फेरी बंद करण्यात आली होती। दरम्यान या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पडते यांनी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहर प्रमुख उमेश येरम यांच्या मदतीने एसटी महामंडळ, विद्युत वितरण आणि स्थानिक ग्रामस्थांकडे याबाबत गेले 2 महिने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावलाय। यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यालगतची झाडी तोडून पूर्ण रस्ता मोकळा केलाय। याबाबत वडखोल ग्रामस्थांच्या वतीने प्रभाकर पडते यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान या वडखोल रस्त्याला असलेल्या मोठ्या वळणावर संरक्षक कठड्याला 10 लाखांचा निधी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्यात येईल असं आश्वासन यावेळी सचिन वालावलकर यांनी दिलं। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।